आणि आता एक महत्त्वाची अपडेट पाहूया। आयकर विभागाने एकाच वेळी 50 ठिकाणी छापेमारी केल्याची माहिती आता समोर येते। वेगवेगळ्या प्रकरणात आयकर विभागाने ही मोठी कारवाई केली। 300 पेक्षा अधिक आयकर अधिकाऱ्यांचा या कारवाईमध्ये सहभाग आहे। ही एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे, ज्यामध्ये आता आयकर विभागाने छापेमारीचं सत्र पुन्हा एकदा सुरू केलेलं आहे। एकाच वेळेला 50 ठिकाणी ही छापेमारी करण्यात येते। वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये आयकर विभागाने ही कारवाई केलेली आहे, त्यामुळे आता निश्चितच ही मोठी कारवाई असल्यानं 300 पेक्षा अधिक आयकर अधिकाऱ्यांचा या कारवाईमध्ये सहभाग करण्यात आला आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊया, तर सूरज ओझा आपल्यासोबत आहे। सूरज, आयकर विभागानं 50 ठिकाणी छापेमारी केल्याचं समजतंय, कुठे आणि ही का कारवाई केली जाते? नक्की दीपक, देशभरात ही चर्चा आहे, म्हणजे देशभरात ही रेड सुरू आहे। जी इनपुट आहे, जी आयटी ऑफिशियल सूत्र आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की दिल्ली येथील काही व्यापारी आहे, त्यांनी टॅक्स ची चोरी केली आहे, त्याचबरोबर ते इन्कम टॅक्सच्या रडारवर आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।